नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 8 सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. सो या लेसनमधले अनेक पार्ट्स आपण कंप्लीट केलेले आहेत आणि हा आपला 5th व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत कमर्शियल ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. सो व्हॉट इज मीन बाय बायोटेक्नॉलॉजी, व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी, हे सगळं काही आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आणि आय होप की तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील. जर तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसतील तर या ठिकाणी एक आय आयकॉन आहे ज्यावर जाऊन तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. सो कमर्शियल ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी याच्यामध्ये फर्स्ट आहे क्रॉप बायोटेक्नॉलॉजी. सो व्हॉट इज क्रॉप बायोटेक्नॉलॉजी? बायोटेक्नॉलॉजी इज यूज्ड इन ॲग्रिकल्चरल फील्ड टू इम्प्रूव ईल्ड अँड व्हरायटी. सो ईल्ड म्हणजे काय? तर उत्पादन, उत्पन्न आणि त्याचबरोबर व्हरायटी वाढवण्यासाठी, जसं की आपण याआधी पण अनेक एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. सो फर्स्ट आहे हायब्रिड सीड्स. जीन्स ऑफ टू डिफरंट क्रॉप्स आर रिकम्बाइंड टू फॉर्म हायब्रिड्स ऑफ व्हेरियस क्रॉप्स. दिस इज एस्पेशली यूजफुल फॉर फ्रूट्स. आता हायब्रिड सीड्स म्हणजे काय? तर दोन वेगवेगळ्या प्रकारच्या क्रॉप्सचं जीन्स एकत्र केलं जातं आणि त्यापासून एक सीड तयार केली जाते, त्यापासून एक बी तयार केली जाते, ज्याला आपण हायब्रिड सीड्स असं म्हणतो. सो लेट अस सपोज एक आपण एक्झाम्पल घेऊया. सो एक्झाम्पल घेऊया असं की एक मँगोचं ट्री आहे. ए नावाचं मँगो आहे, त्याचं एक ट्री आहे. दुसरं बी नावाचं एक मँगो आहे, त्याचं एक ट्री आहे. म्हणजे वेगवेगळ्या जातीचे हे सगळे मँगोज आहेत. सो ए जे प्लांट आहे, तर हे प्लांट खूप पटपट ग्रो होतं, ओके. पण याचे जे मँगोज आहेत ना, ते खूप टेस्टी नाही आहेत, म्हणजे डेलिशियस नाही आहेत. बट बी प्लांटचे जे मँगोज आहेत ना, ते खूप स्लो स्लो ग्रो होतात, पण याचे मँगोज एकदम टेस्टी आहेत. मग आपल्याला काय पाहिजे? ते पटपट पण ग्रो व्हायला पाहिजे आणि त्याचे मँगो पण टेस्टी डेलिशियस पाहिजेत. मग काय केलं जातं? याचे जीन्स या प्लांटच्या सीडचे जीन्स आणि त्याचबरोबर या प्लांटचे जीन्स एकत्रित रिकम्बाईन केले जातात आणि एक नवीनच सी प्लांट तयार केलं जातं की जे पटपट पण वाढणार आणि याचे मँगोज पण डेलिशियस असतील, ओके. सो अशा पद्धतीने हे हायब्रिड सीड्स तयार केले जातात. मग आता याच्यामुळे काय होणार? एक नवीन व्हरायटीचं प्लांट तयार झालं की ज्याचे मँगो पटपट पण वाढत होते आणि त्याचे जे फ्रूट्स होते तर ते पण डेलिशियस होते. सो अशा पद्धतीने हे हायब्रिड सीड्स तयार केले जातात की दोन वेगवेगळ्या प्रकारच्या क्रॉप्सचे जीन्स घेतले जातात आणि त्यापासून एक तिसऱ्याच प्रकारचं क्रॉप बनवलं जातं, जे की त्याला आपण म्हणतो हायब्रिड सीड्स. त्यानंतर आहे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स, ज्याला आपण GM क्रॉप्स पण म्हणतो. क्रॉप्स डेव्हलप्ड विथ डिझायर्ड कॅरेक्टर्स बाय इंटरग्रेटिंग फॉरेजिन जीन विथ देअर जिनोम आर कॉल्ड ॲज जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. सो जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स म्हणजे काय? तर फॉरेजिन जीन म्हणजे जे इतर क्रॉप्सचं जीन आहे, तर ते फॉरेजिन जीन प्लस ते जिनोम आहे. जिनोम म्हणजे काय? त्या ओरिजिनल क्रॉपचं जीन. जे क्रॉपचं जीन आहे त्याला आपण काय म्हणतो? जिनोम म्हणतो, ओके. सो ओरिजिनल क्रॉपचं जे जिनोम आहे, तर ते आणि फॉरेजिन जीन यांचं रिकॉम्बिनेशन केलं जातं आणि यापासून एक नवीनच प्रकारचं जीन किंवा नवीनच प्रकारचं सीड तयार केलं जातं आणि त्याच्यापासून जे क्रॉप्स तयार होतात, तर दे आर कॉल्ड ॲज जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स, ओके. आणि मग ते क्रॉप्स जे असतात, तर ते हाय यिल्डिंग व्हरायटीज विथ रेझिस्टन्स टू डिसिजेस, अल्कॅलिनिटी, वीड्स, अदर स्ट्रेसेस लाईक कोल्ड अँड ड्रॉट. मग याच्यापासून जे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स तयार होतात, तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन देणारे असतात, त्याच्यामध्ये खूप सारी व्हरायटी असते, प्लस त्यांच्यामध्ये प्रतिकारक क्षमता असते की कुठल्या पण संकटाला ते सामोरे जाऊ शकतात, कुठल्या पण डिसीजला ते सामोरे जाऊ शकतात. म्हणजे जसं की आधीचे आपण क्रॉप्स बघायचो की त्यांच्यावरती कीड वगैरे पडायची, तर हे जे क्रॉप्स आहेत, तर यांच्यावरती कुठलंही डिसीज पटकन अटॅक नाही करू शकत, कारण त्याच्यामध्ये तशा प्रकारचे जीन्स असल्यामुळे कुठलेही डिसीज त्याच्यावरती पटकन अटॅक नाही करू शकत. त्याचबरोबर वीड्स अँड अदर स्ट्रेसेस, म्हणजे कुठलेही वीड्स म्हणजे काय? की जे वीड म्हणजे जे गवत किंवा जे अनवॉन्टेड आहे, जे अनवॉन्टेड गवत आहे किंवा जे अनवॉन्टेड काही कीड वगैरे आहे, तर ते पण याच्यावरती पटकन अटॅक नाही करू शकत. नेक्स्ट आहे की खूप थंडी पडली किंवा खूप दुष्काळ पडला, तर या प्लांट्सवरती खूप जास्त प्रभाव नाही पडत, ते मात्र वाढत राहतात, ओके. सो अशा पद्धतीने हे होते जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. आता जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्समध्ये पण काही क्रॉप्स आहेत, जसे की BT कॉटन आहे, तुम्ही या ठिकाणी डायग्राममध्ये बघू शकता. सो BT कॉटन काय आहे ते आपण आधी बघूया.
A gene had been isolated from the bacterium Bacillus thuringiensis and integrated with the gene of cotton. आता या ठिकाणी बॅक्टेरियम बॅसिलिस थुरिंगिनेसिस काय असणार आहे, फॉरेजिन जीन असणार आहे आणि स्वतः कॉटनचं जीन ते असणारच आहे. ओके, आता मग अ जीन हॅज बीन आयसोलेटेड फ्रॉम द बॅक्टेरियम बॅसिलिस थुरिंगिनेसिस, म्हणजे या बॅक्टेरियाचं जे जीन आहे तर ते आयसोलेट केलं जातं आणि त्या ते जीन आणि कॉटनचं स्वतःचं जीन हे दोघं एकमेकांना मिळून त्यापासून नवीनच एक सीड तयार होतं. ओके, आणि मग त्याच्यापासून जे क्रॉप्स तयार होतील ते असणार आहे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. सो ते जे क्रॉप्स असणार आहेत तर त्याच्यामध्ये एक अशा प्रकारचं टॉक्झिन असतं, ते काय आहे ते आपण पाहूया. ड्यू टू धिस, या तयार झालेल्या नवीन क्रॉप्समुळे द टॉक्झिन विच इज फॅटल फॉर बॉल वॉर्म. आता बॉल वॉर्म काय असतात, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जे कॉटन आहे तर कॉटनमध्ये असे छोटे छोटे बॉल्स आहेत, तर या बॉल्समध्ये राहणारे काही किडे असतात ज्याला आपण वर्म्स म्हणतो, जे बॉल वर्म्स असतात तर ते काय करतात, हे सगळे बॉल्स डिस्ट्रॉय करतात किंवा याची पानं वगैरे कुडतडतात, हे सगळं कापूस जे आहे तर ते म्हणजे खूप खराब करून टाकतात, कापूस वगैरे डिस्ट्रॉय करून टाकतात. सो मग हे जे बॉल वर्म्स आहेत तर ते आता जे नवीन तयार झालेले जे बीटी कॉटन आहेत, आता हे बीटी कॉटन आहेत पण मी एक्झाम्पल म्हणून तुम्हाला इथे वर्म्स वगैरे सांगितलं होतं. ओके, सो आता हे जे बीटी कॉटन आहे जे की नवीन तयार झालेलं आहे ज्याच्यामध्ये आपण जीन्स ॲड केलेले आहेत बॅक्टेरियाचे आणि त्याचे स्वतःचे जीन्स, यापासून जे हे बीटी कॉटन तयार झालेलं आहे तर याच्यामध्ये काय असणार आहे, याच्यामध्ये अशा प्रकारचे एक टॉक्झिन असणार आहे. वॉज प्रोड्यूस्ड इन लिव्ज, त्याच्या लिव्जमध्ये अशा प्रकारचे एक टॉक्झिन प्रोड्यूस होणार आहे. अँड बॉल्स ऑफ कॉटन्स, आणि कॉटनचे जे बॉल्स आहेत त्याच्यामध्ये पण त्याच प्रकारचं टॉक्झिन असणार आहे. आता हे टॉक्झिन का असणार आहे की जर ते जे बॉलवर्म्स आहेत, जे ते किडे आहेत, ते जर हे सगळं खाण्यासाठी आले तर मग त्यांच्या शरीरामध्ये ते टॉक्झिन जाणार आहे, कारण याच्यामध्ये ऑलरेडी टॉक्झिन प्रेझेंट आहे. सो त्यांच्या शरीरामध्ये जेव्हा ते टॉक्झिन जातं, द टॉक्झिन डिस्ट्रॉयज इट्स एलिमेंटरी कॅनल अँड दी बॉलवर्म डाईज, आणि मग हे जे टॉक्झिन आहे तर ते टॉक्झिन ते जे किडे आहेत त्यांच्या एलिमेंटरी कॅनलमध्ये, एलिमेंटरी कॅनल जे की ओसिफोगस किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम असते, तर त्या ठिकाणी ते जाणार आणि मग तिथे गेल्यानंतर पूर्ण त्या बॉलवर्मला डिस्ट्रॉय करून टाकणार, त्याला मारून टाकणार. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला नवीन कुठले इन्सेक्टिसाइड्स वापरण्याची किंवा पेस्टिसाइड्स वापरण्याची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी या बीटी कॉटनमध्ये असे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की जे त्या बॉलवर्मला मारू शकतात. ओके, सो अशा प्रकारे बीटी कॉटनचा हा यूज आहे, किंवा बीटी कॉटन जर आपण लावलं तर आपलं एकतर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉटनचं उत्पादन मिळू शकतं, त्याचबरोबर आता त्याच्यावरती अटॅक करण्यासाठी कुठलेही इन्सेक्ट्स वगैरे आले तर ते स्वतःच त्या इन्सेक्ट्सला मारते, म्हणजे पेस्टिसाइडचा खर्च या ठिकाणी लागणार नाही आहे. तर असा हा बेनिफिट होतो जर आपण बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून, जर क्रॉप बायोटेक्नॉलॉजीचा जर वापर केला तर. नेक्स्ट आहे बीटी ब्रिंजल. ज्याप्रमाणे बीटी कॉटन आहे त्याचप्रमाणे आहे बीटी ब्रिंजल. सो व्हॉट इज बीटी ब्रिंजल ते आपण आता पाहूया. इथे तुम्ही पाहू शकता बीटी ब्रिंजलचं इमॅज. सो बीटी ब्रिंजलमध्ये काय सांगितलेलं आहे, बीटी ब्रिंजल व्हरायटी इज डेव्हलप्ड बाय युझिंग द जीन आयसोलेटेड फ्रॉम बॅसिलस थुरिंगिनेसिस. दिस इम्प्रूव्ड व्हरायटी ऑफ ब्रिंजल किल्स द पेस्ट इन सेम ॲज वे ॲज द बीटी कॉटन डज. ज्याप्रमाणे बीटी कॉटनमध्ये आपण पाहिलं त्याचप्रमाणे बीटी ब्रिंजलमध्ये पण आहे की हा जो बॅसिलस थुरिंगिनेसिसचा जीन आहे तर तो आयसोलेट केला जातो, तो जीन आणि या ब्रिंजलच्या आधीचा जीन यांचं रिकॉम्बिनेशन केलं जातं, त्यापासून एक नवीनच सीड तयार होतं, जे की नवीनच क्रॉप तयार होतात जे की जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स असतात. आणि त्या क्रॉप्समध्ये पण अशाच प्रकारचं टॉक्झिन असतं की जेणेकरून कुठले पण त्याच्यावरती जर कीटकने किंवा पेस्ट्सने वगैरे अटॅक केला तर ते टॉक्झिन खाऊन, त्यांच्या पालावरचं टॉक्झिन वगैरे खाऊन ते मरून जातात. ओके, सो सेम आहे बीटी कॉटन आणि बीटी ब्रिंजलची प्रोसेस. नेक्स्ट आहे गोल्डन राईस. सो जसं की या ठिकाणी आपल्याला इमॅजमध्ये दाखवलेलं आहे, अ जीन सिंथेसायझिंग द विटॅमिन ए दॅट इज बीटा कॅरोटीन हॅज बीन इंट्रोड्यूस इन धिस व्हरायटी ऑफ राईस. ॲज कम्पेअर टू द नॉर्मल व्हरायटी, देअर व्हरायटी विच हॅज बीन डेव्हलप्ड इन 2005 कंटेन्स 23 टाइम्स मोर ऑफ बीटा कॅरोटीन. आता बीटा कॅरोटीन जे की विटॅमिन ए आहे, आपण जे नेहमीचं राईस खातो त्याच्यामध्ये पण असतं, बट ते खूप कमी प्रमाणामध्ये असतं. मग हे जे गोल्डन राईस आहे याच्यामध्ये जे की 2005 सालीपासून तयार होतं, तर याच्यामध्ये जे काही विटॅमिन ए आहे तर ते नेहमीच्या राईसच्या विटॅमिन एपेक्षा 23 पटीने जास्त आहे, म्हणजे इतकं मोठ्या प्रमाणात विटॅमिन ए याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ओके, सो हे होतं अबाउट गोल्डन राईस. सो आता याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स. सो आता हर्बिसाइड याच्यामध्ये साइट शब्द आहे. साइटचा अर्थ काय होतो की कशाला पण मारणं. ओके, म्हणजे कुठल्या पण कीटकांना वगैरे मारणं, दॅट इज साइट, म्हणजे टू किल. ओके, सो हर्बिसाइड
टॉलरंट प्लांट्स, आता याच्यामध्ये काय आहे ते आपण बघूया. वीड्स ऑलवेज अफेक्ट द ग्रोथ ऑफ मेन क्रॉप्स. वीड्स म्हणजे काय, आता एखादं जर क्रॉप असेल ते वाढत असेल तर याच्या बाजूला छोटं छोटं गवत येतं जे की अनवॉन्टेड गवत आहे, सो दॅट इज कॉल्ड ॲज वीड्स. ओके, वीड्स ऑलवेज अफेक्ट द ग्रोथ ऑफ मेन क्रॉप. मग या वीड्समुळे काय होतं की या मोठ्या झाडावरती परिणाम होतो, कारण या मोठ्या झाडाचं सगळं पोर्शन्स ते वीड्स लोकं खाऊन टाकतात, मग याला काय मिळणार, म्हणून मग याच्या ग्रोथवर त्याचा परिणाम होतो. सो इफ हर्बिसाइड्स आर यूज टू डिस्ट्रॉय द वीड्स, आणि जर हर्बिसाइड्स आपण वापरले हे सगळं जे नको असलेलं गवत आहे तर ते डिस्ट्रॉय करण्यासाठी, इट अफेक्ट्स द मेन क्रॉप टू, तर मग ते त्या मेन क्रॉप्सवरती पण अफेक्ट करणार, कारण आता या क्रॉप्सच्या बाजूला जे आलेले आहेत यांना मारण्यासाठी जर आपण हर्बिसाइड्स वापरले तर त्याचा काही प्रमाणामध्ये भाग हा या क्रॉप्सवरती पण पडणार आहे, मोठ्या क्रॉप्सवरती पण पडणार आहे, मग त्याचा परिणाम याच्यावरती पण होणार आहे, जे की नको व्हायला पाहिजे. मग ड्यू टू धीस, मग याच्यामुळे ह्याला अवॉइड करण्यासाठी हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स व्हरायटीज ऑफ क्रॉप्स आर बीइंग डेव्हलप्ड. आणि मग असं व्हायला नको की जे हर्बिसाइड्स आहेत त्याच्यामुळे जे ओरिजिनल आपले जे मोठे क्रॉप्स आहेत, जे मेन क्रॉप्स आहेत, त्याच्यावरती परिणाम व्हायला नको, यासाठी काय तयार करण्यात आलं, हर्बिसाइड टॉलरंट प्लांट व्हरायटीज. मग हे असे प्लांट्स तयार करण्यात आले की ज्याच्यावरती हर्बिसाइडचा काही परिणाम होणार नाही. ओके, म्हणजे फक्त ते छोटं छोटं गवतच मारलं जाईल, हे मारलं जाणार नाही. सो ड्यू टू धीस, याच्यामुळे इट हॅज बिकम पॉसिबल टू सिलेक्टिवली डिस्ट्रॉय दी वीड्स. आणि मग याच्यामुळे काय झालं की मेन क्रॉप्स जर हर्बिसाइड टॉलरंट सीड्सपासून उगवलेले असतील तर त्याच्यावरती हर्बिसाइडचा परिणाम होणार नाही, म्हणजे हे जे फक्त छोटं छोटं गवत आहे तेच फक्त हर्बिसाइडने डिस्ट्रॉय केलं जाईल. ओके, सो अशा पद्धतीने मेन क्रॉप व्यवस्थित राहिलं, त्याला कुठलं हानी नाही पोचणार. सो धिस इज कॉल्ड ॲज हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स, ज्याच्यावरती हर्बिसाइडचा परिणाम होत नाही. सो नेक्स्ट आहे सी, बायो फर्टिलायझर्स. सो बायो फर्टिलायझर्स म्हणजे काय, बायो याचा अर्थ जिवंत. ओके, जिवंत किंवा लिविंग, आता लिविंग फर्टिलायझर्स. सो व्हॉट इज लिविंग फर्टिलायझर्स? ड्यू टू यूज ऑफ बायो फर्टिलायझर्स इन्स्टेड ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. केमिकल फर्टिलायझर्स म्हणजे केमिकली जे केमिकल असणारे जे फर्टिलायझर्स असतात, याच्याऐवजी जर आपण बायो फर्टिलायझर्स वापरले, नायट्रोजन फिक्सेशन अँड फॉस्फेट सोलिबिलायझेशन ॲबिलिटीज ऑफ द प्लांट्स आर इम्प्रूव्ड. तुम्हाला माहिती असेल ना नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस, जे आपण 7th त्याचबरोबर 9th किंवा 8th स्टँडर्डला शिकलेलो आहोत, तर नायट्रोजन फिक्सेशन याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने घडून येतं जर आपण, किंवा प्लांटची नायट्रोजन फिक्सेशन करण्याची ॲबिलिटी वाढते जर आपण बायो फर्टिलायझर्स वापरले तर. कारण केमिकल अर्थातच वाईट असणार आहे, मग ते आपल्यासाठी असो किंवा प्लांट्ससाठी असो, मग केमिकल फर्टिलायझर्सच्या ऐवजी जर आपण बायो फर्टिलायझर्स वापरले तर प्लांट्सची नायट्रोजन फिक्सेशनची त्याचबरोबर फॉस्फेट सोलिबिलायझेशनची ॲबिलिटी वाढते किंवा इम्प्रूव्ह होते. सो मेनली द बॅक्टेरिया लाईक रायबोझियम, ॲझेटोबॅक्टर, नोस्टॅक, ॲनॅबिना अँड प्लांट्स लाईक ॲझोला आर यूज्ड ॲज बायो फर्टिलायझर्स. मग हे बायो फर्टिलायझर्स कोण आहेत, तर त्याची नावं आहेत रायझोबियम, ॲझेटोबॅक्टर, नोस्टॅक, ॲनॅबिना आणि एक प्लांट आहे ज्याचं नाव आहे ॲझोला, जो की या ठिकाणी दिसतो आहे आपल्याला, आर यूज्ड ॲज बायो फर्टिलायझर्स. सो इन द लास्ट इयर वी हॅव स्टडीड द टिश्यू कल्चर. लास्ट इयरला आपण टिश्यू कल्चर म्हणजे काय पाहिलेलं आहे. Genetic improvement of the plants has become possible due to tissue culture and besides those characters inherited to next generation. मग टिश्यू कल्चरमुळे काय होतं की जेनेटिक इम्प्रूव्हमेंट आणली जाते प्लांट्समध्ये, आणि मग आता सपोज एखादं प्लांट जे आहे तर त्याच्यामध्ये जर जेनेटिक इम्प्रूव्हमेंट्स आणलेले असतील तर त्याच्या पुढचं जे स्पीशीज असेल त्याच्यामध्ये पण त्याच इम्प्रूव्हमेंट्स असणार आहेत, मग ते एक नवीन स्पीशीज तयार होते त्या ठिकाणी, जेनेटिकली मॉडिफाईड स्पीशीज. ओके, मग ते नेक्स्ट जनरेशनला पण ते पोहोचवलं जातं. सो आता याच्यानंतर आहे ॲनिमल हजबंडरी आणि त्याच्यानंतर ह्युमन हेल्थ, जे की आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. नेक्स्ट व्हिडिओची लिंक मी जेव्हा अपलोड करेल तेव्हा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्येही दिली जाईल. ओके, सो तुम्हाला जर नेक्स्ट व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही तो पाहू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.